लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन, होलसेल आणि कमी दरात उपलब्ध, रजनी ब्रँड पाहताच पसंद होईल। जेंट्ससाठी कुर्ता, जीन्स, टी शर्ट, पॅन्ट, फॉर्मल पॅन्ट, शर्ट, शेरवानी, ब्लेझर, इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी। किड्स वेअरमध्ये कुर्ता, रेडीमेड शर्ट, पॅन्ट, ब्लेझर, फेट्यामध्ये सत्कारी फेटे, नवरदेवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी। पत्ता शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। आवाडे यांनी इचलकरंजी मधील अनेक राजकीय लोकांना संपवून आपला घरोबा तयार केला आहे। या विधानसभेच्या निवडणुकीत उपस्थित जनता तांदळातल्या खड्यासारखं बाजूला काढून एक सर्वसामान्य जनतेचा नेतृत्व असणारा व विकासाचे ओरिजिनल मॉडेल असणारे मदन कारंडे यांना जनताच प्रचंड मतांनी विजय करणार असल्याचे मत माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांनी तारदा येथील गौरीशंकर नगर येथील आयोजित केलेल्या मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेप्रसंगी केले। यावेळी उदयसिंग पाटील म्हणाले, गौरीशंकर नगर हा या परिसरात असणारे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, तरी देखील विद्यमान आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे। यावेळी यासिन मुजावर म्हणाले, गेले अनेक वर्ष या विभागाचे लोकप्रतिनिधित्व करणाऱ्यांनी या भागाला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे व विकासाचे फेक मॉडेल दाखविण्याचा प्रयत्न विद्यमान आमदार करीत आहेत, पण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मदन कारंडे इचलकरंजीचा पाणी प्रश्न, उद्योगधंद्याचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न व ग्रामीण भागाचा सर्वांगीण शाश्वत विकासाचे विजन घेऊन निवडणुकीस समोर उभे जात आहेत। सदर सभेप्रसंगी दगडू खोचरे, पवन शिंदे, प्रवीण केरले, सागर नाईक, नयन कांबळे यांनी आपल्या मनोगतातून मदन कारंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले। यावेळी शिवलिंग पाटील, मालुबाई चौगुले, गणपती खोत, पृथ्वीराज जाधव, संजय टेके, निलेश माने, शिवाजी भुयेकर, सुनील शिंदे, उदय कोळी, गणेश पाटील, सुनील पाटील, सुनील शिंदे, निलेश वाणी, बंटी शिंदे, गुलाब चौगुले आदी मान्यवरांसह भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर सभेचे सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले।